उन्हाळा आला की कुठलीच भाजी खावीशी वाटत नाही तर आज आपण एकदम टेस्टी पाच मिनिटांमध्ये जिरा आलू मसाला कसा तयार करायचा याची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग लगेच करू या रेसिपीला सुरुवात जिरा आलू मसाला बनवण्यासाठी इथे मी घेतलेली आहे चारशे ग्रॅम शिजून घेतलेले बटाटे जिरा आलू बनवत असताना कधीही बटाटे एक ते दीड तास आधी शिजून घ्या म्हणजे बटाटे एकदम मोकळे होतात अजिबात चिवट होत नाहीत तर आता आपण हे बटाटे बारीक तुकडे करून घेणार आहोत तुकडे केलेले बटाटे इथे तुम्ही पाहू शकतात की किती मस्त अशा आकारामध्ये कापले गेले आहेत त्यामुळे जिरा आलू करत असताना कधीही बटाटे एक ते दीड तास आधीच शिजून घ्या म्हणजे बटाट्याचे तुकडे एकदम व्यवस्थित असे होतात जिरा आलू तयार करण्यासाठी इथे मी कढईमध्ये तीन मोठे चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवले तेल चांगले गरम झाले की आपण जिरा आलू करत आहोत त्यामुळे जिरे हे थोडेसे जास्तच येणार एक मोठा चमचा जिरे घालूयात गॅसची फ्लेम एकदम लो ठेवा जिरे एक ते दोन मिनिट आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत जिऱ्याचा थोडासा कच्चेपणा कमी झाला की यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं आहे सोबतच पाव चमचा हळद घालणार आहोत हळद तेलामध्ये घातल्यामुळे आपल्या भाजीचा रंग एकदम छान येईल हिंग आणि हळद तेलामध्ये व्यवस्थित अशी मिसळून घेऊयात यानंतर जे आपण सुरुवातीला बटाट्याचे तुकडे करून घेतलेले होते ते घालणार आहोत फोडणीमध्ये बटाटे घालून पुन्हा याला चांगलं एकत्र एक मिसळून घ्यायचं आहे म्हणजे बटाट्याला हळदीचा रंग एकदम छान येईल आणि बटाट्याची कोटिंग एकदम मस्त अशी दिसेल तर एक ते दोन मिनिट आपल्याला बटाटे असेच हलवून घ्यायचे आहेत जिरा आलू तयार करत असताना याच्यावरती अजिबात झाकण ठेवायचं नाही झाकण न ठेवताच हे सतत हलवून घ्यायचं आहे तर आता यानंतर यामध्ये दोन बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालणार आहोत हिरवी मिरची घालून पुन्हा एक मिनिट हे बटाटे चांगले हलवून घ्यायचे आहेत म्हणजे हिरवी मिरचीचासुद्धा कच्चेपणा कमी होईल एक मिनिट झाल्यानंतर आता यामध्ये काही सुक्के मसाले घालणार आहोत तर सगळ्यात अगोदर यामध्ये एक चमचा लाल तिखट घालणार आहोत तिकटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त वापरू शकतात त्याचबरोबर एक मोठा चमचा धने पावडर अर्धा चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे जर तुम्हाला यामधला कुठला मसाला आवडत नसेल तर इथे तुम्ही नाही घातलात तरीसुद्धा चालेल चवीनुसार मीठ घालूयात आता हे सगळे मसाले चांगले एकत्र मिसळून घेऊयात जेणेकरून या मसाल्यांची चव बटाट्याला व्यवस्थितशी लागल्या जाईल जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडायली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे येणारी प्रत्येक रेसिपी ही सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल सबस्क्राईब करणे हे पूर्णपणे निशुल्क आहे आता आपले सगळे मसाले व्यवस्थित असे मिसळले गेले आहेत इथे तुम्ही कसुरी मेथी घातली तरीसुद्धा चालेल यानंतर अगदी थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबीर घालून पुन्हा या बटाट्याला चांगलं एकत्र मिसळून घेऊयात कोथिंबीर घातल्यानंतर आपल्या बटाट्याची चव एकदम भारी अशी लागते एक ते दोन मिनिट पुन्हा या बटाट्याला छान मिसळून घेऊयात तर इथे आपला एकदम चटपटीत जिरा आलू मसाला छान असा तयार झालेला आहे तुम्ही ही भाजी सकाळच्या घाई गडबडीत किंवा मुलांच्या डब्यासाठी बनवू शकतात तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा आणि मस्त खा